आमच्या इकडे ते बंदडी एक ते टकल्या आता महिला आहे तिथं ती शिताफ ते तोंडावर तुम्हाला सांगतो तिच्या म्हणते अरे तिच्या तोंडावर ऍसिड पडलेलं ते फोटो काढून कशाला आले बरं लोकांना कळायला पाहिजे की माझ्या तोंडावर किती वार आहे आणि 20,000 25,000 30,000 अरे पत्त्या गोळा करून तू घर चालवणार हा तू काय ताकद रे शिवसेनेच्या विरोधात उभं राहण्याची हा काय ताकद रे तुम्ही कुणीच किंवा तुम्हाला सांगतो की शिमल छकलं ते संदेश हा 3-5 8 मी जिल्हा प्रमुख झालो म्हणे अबे जिल्हा प्रमुख कसा असतं इडिया माहित आहे का तुला महाराष्ट्राचे कुलस्वामी आहे तुझ्या भावाने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज या अखंड हिंदुस्थानाचं कवच कुंडल सरसेनापती बाळासाहेब ठाकरे या सर्व महामानवांना सर्वप्रथम महावंदना करतो आणि आज या ठिकाणी काय योजनेचं नाव शासन आपल्या दारी शासकीय योजनेची जत्रा आणि शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या हिंगोली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आदरणीय आमचे दादा ज्यांनी मला या हिंगोलीच्या कळमदुरी विधानसभेमधून ज्यांनी मला तिकीट दिलं आणि या विधानसभेवरती मला पोहोचवलं ते असे आमचे शिलेदार आनंदराजू जाधव साहेब तसेच आपल्या हिंगोली जिल्ह्याच्या आमच्या संपर्क प्रमुख आदरणीय आमच्या ताई रत्नमाला ताई मुंडे त्याच्यानंतर आपल्या बाजूच्या जिल्ह्याचे नेते आदरणीय आमचे उमेशजी मुंडे त्याच्यानंतर ज्यांनी या योजनेचा संपूर्ण आपल्याला जी माहिती दिली तसे आमचे गजानन पाटील आमचे सहसंपर्क प्रमुख आदरणीय राजेंद्रजी शिकरे साहेब आमच्या कळमदुरी विधान आपल्या कळमदुरी शहराचे आमचे प्रथम नागरिक आदरणीय उत्तमजी दादा त्याच्यानंतर आमच्या औंध्याचे नगराध्यक्ष कपिलजी खंडारे आमचे तालुका प्रमुख आमचे धनू पाटील आमचे नेते आदरणीय संजू पाटील बोंडारे आमचे राजेंद्रजी पतंगी साहेब त्याच्यानंतर आमचे शिवसेनेचे नेते आमचे अनिल भाई त्याच्यानंतर आमचे तांडावतीचे अध्यक्ष आमचे संतोषजी राठोड आमचे दुसरे तज्ज्ञ ॲडव्होकेट पंजाबरावजी नाईक त्याच्यानंतर आमचे तालुका प्रमुख आमचे राजेंद्रजी चापके आमचा युवा सेनेचा ठाण्यावाहक शिवसेनेचा नगरसेवक माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणारा आमचा राम कदम आमच्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख आमच्या रेखाताई देवकते आमच्या परभणीच्या जिल्हा प्रमुख आमच्या ज्यांच्या नावात सूर्यवंशी आहे आणि अतिशय चांगलं त्यांचं परभणी जिल्ह्यामध्ये काम आहे असे आमच्या सूर्यवंशीताई त्यांच्या सोबत आलेल्या दुसऱ्या बघणी आमच्या शहराच्या शहर प्रमुख आमच्या सुशीलाताई आठवले आपल्याला पदाची काही आवश्यकता आहे का ताई सुशीलाताई आमची सुशीलाताई त्याच्यानंतर आता याच्यामध्ये नाव तालुका प्रमुख मला वाटते आमच्या सीमाताई असतील त्याच्यानंतर आमच्या सुनीताताई असतील त्याच्यानंतर आमच्या संगीताताई असतील त्याच्यानंतर आमच्या गंगाताई असतील त्याच्यानंतर आमच्या हिंगणीच्या बरोबर आहे ना आता नावं तर अशी सगळीच घेतलेच चालतात आमच्या मगरताई असतील त्याच्यानंतर आमची बहीण पाठीमाग काय नाव पाटोळीताई असतील त्याच्यानंतर आमची बहीण पतंगीताई असतील बरोबर आहे आता सगळ्याच घेतल्या एकही राहिली नाही का नाही महिलांचे नावं घ्यायला सोपं आहे कमी त्याच्यामुळे घेत आहे इकडं उतोडा घ्यायचा म्हणल्याच्यानंतर घंटाभर घेऊन लागणार आणि जिनं अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं आमची ही चिमुकली ताई तिनं मला वाटते डॉक्टर आहे बरोबर आहे डॉक्टर आता समोरची घेऊ का सर्वच उपजिल्हा प्रमुख आमचे बंधू श्रीरामदादा बांगरबी येत वाटते कुठे आहेत हा बरोबर त्याच्यानंतर उपजिल्हा प्रमुख असतील तालुका प्रमुख असतील त्याच्यानंतर शहर प्रमुख आमचा जयदीप काकडे ज्या तालुक्यामध्ये आपण कार्यक्रम घेतलाय असे दोन तालुका प्रमुख आमचे धनंजय आणि दुसरा आमचा जयदीप उपजिल्हा प्रमुख आमचा पिंटू असल चतुरू पाटील संतू आमचा मयूर मनोहर शेषराव पाटील कयुम भाई आमचा काय म्हणतात
टिकत होता भाजीपालन समाज कल्याणचा सभापति झाला. त्याचे नाव कसे विसरू रे आमचा फकीर मुंडे अनिल दादा चतुर्पाटील अनिल भोरे बराबर रे गणेश राव गणेश आमचे जांबूतकर रामा आमचा ईश्वर काय बाबा काय करवतरी काय आता एका सोयीन नाव घेऊ काही सुनतराव नको बंद करू है भाई नॅनो प्रताप दादा ते तर वस्ताद आहे वस्ताद ओके वस्ताद प्रताप दादा असे सर्वच सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व लोकप्रतिनिधी आणि संघटनेचे संपूर्ण कार्यकर्ते शाखा प्रमुख असतील सर्कल प्रमुख असतील हे सर्व तुम्हाला सांगतो की हे जे व्यासपीठावर बसलेली जी नेते मंडळी याच्या आधी खरे शिलेदार जर कोणी असेल तर ते ही मायबाप जनता आहे मित्र हो ध्यानात ठेवा हे बाकीचे तर तुम्हाला सांगतो आम्ही तुम्हाला भाषण करणार काम सांगणार पण खऱ्या अर्थानं ग्राउंड लेवलला जर कोणी काम करत असेल तर ते हे माझे शिवसैनिक करतात ध्यानात ठेवा त्या शिवसैनिकाचं टाळ्या वाजून आपण सर्वजणांनी स्वागत करावं आणि मित्र हो मी काही जास्त तुम्हाला बोलणार नाही पण फक्त एवढंच सांगेल की शासकीय योजनेची जत्रा आपल्या दारी मित्र हो ध्यानात ठेवा या महाराष्ट्राचं नेतृत्व आदरणीय एकनाथभाई शिंदे सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्यासाठी झटतायत ध्यानात ठेवा मी त्या माणसाचं कौतुक करणार नाही पण त्या माणसाचं जर तुम्ही काम जर बघितलं तर तुम्हाला सांगतो अक्षरशः तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही सकाळी 8 वाजल्यापासून तर रात्री 3 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत जोपर्यंत त्यांचा शेवटचा माणूस त्यांच्यापाशी असतो तोपर्यंत तुमच्या माहितीसाठी तो माणूस घरामध्ये जात नाही का झोपत नाही एवढं काम तुम्हाला सांगतो की हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे करतात अरे या महाराष्ट्रामध्ये जे तुमच्या आमच्या मताचं सरकार जसं पहिलं आपल्याला तुम्हाला सांगतो की लाज वाटायची की आपल्याला तुम्हाला सांगतो या राष्ट्रवादी आणि या काँग्रेसच्या पाट्या मांडी लावून बसण्याची वेळ या लोकांनी आपल्याला आणली होती ज्या लोकांनी आपल्या या महाराष्ट्रावरती या भारत देशावरती दंगे घडवले ज्या लोकांनी तुम्हाला सांगतो की अत्याचार केला ज्या लोकांची थेट संबंध आतंकवाद्याशी होते थेट संबंध पाकिस्तानशी होते आणि त्या लोकांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचं काम मला वाटतं की आपल्या काही लोकांनी केलं होतं अरे आज तुम्हाला सांगतो की आम्ही स्वाभिमानाने सांगू शकतो की होय आम्ही हिंदुस्थानामध्ये राहतोय होय आम्ही या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये राहतोय मित्र हो ध्यानात ठेवा या पद्धतीचं सरकार शिवसेना भारतीय जनता पार्टीचं सरकार आपल्या मताचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलंय आणि आपल्या सर्वसामान्य जनतेच्या ज्या योजना आहेत जे सर्वसामान्य माणसं तुम्हाला सांगतो की त्या योजनेपर्यंत पोहोचत नाहीत त्याचं कारण आहे एक ध्यानात ठेवा आपण काम करतोय आता संतोषरावनं सांगितल्या मोठमोठ्या गप्पा मारल्या संतोष बांगर काम करायला येत पण संतोष बांगरच्या कार्यालयावर किती गर्दा असतो मित्र ध्यानात ठेवा खरंच तुम्ही बघितलं असेल सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही काम करतो पण त्या ठिकाणी ज्या वेळेस तुम्हाला सांगतो आम्ही त्या कार्यालयामध्ये जातो जर त्या ठिकाणी 500 लोक जर कामाला आले तर त्या 500 मध्ये किमान 200 लोक तरी साहेब मला हे फंड द्या साहेब मला ते फंड द्या साहेब हे करा या दिवशी ज्या वेळेस आम्ही राजेंद्र शिकरे असतील अध्यक्ष असल संतोष असल पंजाब असल आमचा धनु पाटील जयदीप भाई हे आमची जेवढी टीम संजू पाटील असतील विजू पाटील असतील जयदीप असल ही ज्या वेळेस आमची मेन शिवसेनेची तालुका प्रमुख उपजिल्हा प्रमुख शहर प्रमुख ज्या वेळेस आम्ही बसलो त्यावेळेस विश्वनाथ त्या दिवशी कार्यकर्त्यांना आम्ही सगळ्यांना सांगितलं की दादा तुम्ही काम तर तुमच्या माहितीसाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत करतायत 100% करतो तुम्हालाही त्याची कल्पना आहे बरोबर आहे आपल्याला कामाला कुणाची तोड नाही आणि काम आपण करतोय म्हणूनच तुम्हाला सांगतोय हे विरोधक आपले वाढले तुम्ही बघितलं असल सगळे जण तुम्हाला सांगतो झोंड एक व्हायली व्हायली का नाही काय करायचं तर करा पण संतोष बांगरचं नेतृत्व आम्हाला चालणार नाही या पद्धतीचं काम तुम्हाला सांगतो भाई आमच्या या मतदारसंघामध्ये व्हायलेत पण काळजी करू नका अरे तुमच्या सर्वांच्या जोरावर तुमच्या सर्वांच्या ताकदीवर हा संतोष बांगर कधी टचरणार नाही आणि माझ्या कार्यकर्त्याला खाली पाण्याची वेळ आणणार नाही मित्र ध्यानात ठेवा हा तुम्हालाही माहित आहे लोक आपल्याला काय काय म्हणायले काय काय नाही ते सोडून द्या पण तुम्हालाही सगळ्यांना कल्पना आहे की आपणही तेवढे काही सुदे नव्हतो चेक नाले एवढी हिंडले आता तुळशीला येणे हलायलो आपण ध्यानात ठेवा मी लय वेळ वेळ सांगायलो तुम्हाला सांगतो त्या रामला तर किती खेप दाबायलो मी नको रे बापू नको रे राम म्हणते नाही हो साहेब तुम्हाला माहित नाही एकदा यायलं तुम्हाला सांगतो साहेब खालून जाळ लावलंच लागतंय पण ती जाळ लावायची वेळ आपल्याला वेळ येणार नाही राम
आणि आपल्याला जाळ लावायचं नाही, यायच्या ऑटोमॅटिकच खालून जाळ लागलेलं आहे. जसं जसं आपलं काम तुमच्या माहितीसाठी हे लोक पाहायला येत ना, यायला झोपा येईन आता, यायच्या उडत धड 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 व्हायलंय. जसं नाही का ते पाणी प्यायला गेले की संताजी धनाजी ते काय म्हणत होते, पहिल्या काय होतं तो विषय. अरे तुम्ही काय इतिहास पाहे दिसायचे का नाही, तसं या बदमाश लोकायला तुम्हाला सांगतो संतोष बांगर दिसायला. हातामध्ये जर बशी घेतली यायच्या आणि यायला जर बशीमधला चहानं फुरका मारायचा असेल तर यायला जायला संतोष बांगरच आहे याच्या. हे चहा बाजूला पियायला ध्यानात ठेवा, लय अवघड परिस्थिती झाली. काही म्हणाले काल परवा भाई आमच्याकडे, तुम्हाला सांगतो त्या मार्केट कमिटीची निवडणूक झाली. आम्ही केव्हा निवडणूक इमाने येत बरे अध्यक्ष, हे पण तुम्ही सगळेजण साक्षी आहेत, आम्ही केव्हाच त्या मार्केट कमिटीची निवडणूक या कळमदुरी मतदारसंघामध्ये लढवली नाही. माहीतच नाही ते सरकार खातं काय असतं काय नाही, बरोबर आहे. हे सगळे कार्यकर्ते म्हणले निवडणूक लागली आपल्याला निवडणूक लढवायची, मी आपलं म्हणलं घोड्या घोड्या हराई काय चलो ते काय बाबा काय विषय. दोन चार कार्यकर्त्यावर तुम्हाला सांगतो जबाबदारी आमच्या दिली आणि मी तर मला वाटते की मी दोन चार गावं केले इमान येत बरे, मी तुम्हाला खोटं बोलणार नाही, मी चार गावाच्या वर एकही गाव केलं नाही, फक्त कार्यकर्त्याला सांगलं बरोबर आहे. विश्वनाथ या ठिकाणी तुम्हाला सांगतो आमचा उमेदवार आहे, आमचे विश्वनाथ दादा सुद्धा उमेदवार आहेत, त्या दिवशी बालाजीराव आहेत. हे धड तुम्हाला सांगतो की डोळ्यातून त्यांच्या पाणी आलं, पण काळजी करू नका, या डोळ्यातून पाणी येणाऱ्याचा वचपा येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला जर काढणार नाही विश्वनाथराव काळजी करायची नाही. मी बघितलं त्या दिवशी अंतकरणामधून तुम्ही दुःखी झाले, त्यांनी सांगितलं की काही आपल्या लोकांनी तुम्हाला सांगतो सोबत राहून धोका दिला. अरे ते सोडून द्या, निवडणूक लढवायची म्हणल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो आपलं कोण आणि चुकलं कोण हे अजिबात बघायचं नाही, जिंकायचं आणि जिंकायचं. आलं का लक्षात, ज्या वेळेस आपण लढाई लढतो त्यावेळेस तुम्हाला सांगतो की कोण आपल्या बाजूने काम करायला आणि कोण नाही हे पाहता, आपल्याला कशी चार मतं खेचून आणता येईल याकडे तुम्हाला सांगतो आपण सर्वजणांनी लक्ष द्यावं. बाकी आपलं काम या कळमदुरी मतदारसंघातलं जेवढं तुम्हाला सांगतो कौतुक करता येईल तेवढं कमी आहे. मी माझंच काम सांगत नाही, माझ्या कार्यकर्त्याचं सुद्धा मी काम सांगतोय. माझा कार्यकर्ता सकाळी 7 वाजता तुम्हाला सांगतो की महादेवाच्या मंदिरावर येतो, किती वाजता, सकाळी 7 वाजता. अनेक माझे कार्यकर्ते आहेत सकाळी 7 वाजता तुम्हाला सांगतो, मला 6 वाजता फोन करतात की दादा आम्ही त्या महादेव मंदिरावर येणार आहेत. काय गरज आहे त्यांना यायची, पण चार लोक तरी ते घेऊन येतात आणि त्या चार लोकांचं काम करतात. कशासाठी करतात, की आमच्या दादाचं मतदान वाढलं पाहिजे, शिवसेना वाढली पाहिजेत, शिवसेना नाव लोकांना आली पाहिजेत. एक ध्यानात ठेवा, तुम्हाला सांगतो त्या दिवशी त्यांचे 5 लोक आगाव निवडून नाही आले, आमच्या सीताभाई 5-5, 7-7 मतांनी त्या ठिकाणी पराभूत झाल्या. पण त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो त्या तुम्हीच बघितलं असेल किती त्या दिवशी तुम्हाला वेदना झाल्या हो. त्या दिवशी माझा एक एक कार्यकर्ता मला तुम्हाला सांगतो की रात्री 12-12 1-1 वाजता फोन करून तुम्हाला सांगतो की मला म्हणत होता की दादा तुम्ही काळजी करू नका. अरे मी काळजी करणार नाही, मी ही निवडणूक लढवली होती फक्त तुमच्यासाठी लढवली होती. शिवसेना भारतीय जनता पार्टीचे संपूर्ण उमेदवार त्या दिवशी उभे केले, माझ्या शिवसेनेच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या जेवढे कोणी उमेदवार या ठिकाणी असतील त्या उमेदवाराला विचारा की तुम्हाला कुठल्याही प्रकारची भाई त्यांना कुठल्याही चारण सुई इतकी तुम्हाला सांगतो त्यांना मी अडचण येऊ दिली नाही. जी अडचण म्हणलं ती अडचण तुम्हाला सांगतो मी त्यांची पूर्तता केली. फक्त त्यांना सांगितलं की तुम्ही जाऊन फक्त मतदारांचा पाया पडा. अरे मित्रो ध्यानात ठेवा, मी सुद्धा कार्यकर्ता होतो, मी सुद्धा तुम्हाला सांगतो झेंडे लावले, मी सुद्धा सतरंजा टाकल्या, मी सुद्धा जय भवानी जय शिवाजी तुम्हाला सांगतो आजही मी म्हणतो. अरे लाजणारा कार्यकर्ता नाही हा संतोष बांगर, ध्यानात ठेवा, सर्वसामान्य जनतेसाठी झटणारा हा कार्यकर्ता आहे आणि मी आमदार म्हणून कधीही मिरवलो नाही. एक ध्यानात ठेवा, तुम्ही बघितलं असाल की संतोष बांगर आमदार झाल्याच्यानंतर संतोष बांगरचे कपडे बदलले, संतोष बांगरची राहणी बदलली, संतोष बांगर तुम्हाला सांगतो रोजच काय म्हणतात ताई तुम्हाला माहित असेल, सकाळ ते करताना तुम्ही काय ब्लिचिंग फ्लिचिंग घेत ये आमदार आहे करायली आमची पिशी आहे, अहो हिमाने मारे करायली तो माय माचार करायली तर काय सांगा भाई तुम्हाला. त्या आम्ही जर तुम्हाला सांगतो ते आमदार निवास मध्ये जर असलं ना, हो आमदार साहेब काय गे थांबणार जर असं ते काढायचं राहिले, अरे काय हलून जावं ते पुढं. आता ते धंदे म्हणजे निवास ज्या महिला आहे तिथं महिलांना करावं. एक ध्यानात ठेवा, हे सौंदर्य आहे महिलाचं आणि महिलांना हे केलंच पाहिजे. पुरुषही बी पाण्याला लावायला घोड्याला
धंदा झाला तुला? अरे काम करायला निवडून गेलंय तुला, तू आमदार आहेस बरोबर आहे. अरे आम्ही मी माझं नाव म्हणून मी माझं म्हणजे म्हणत नाही, सकाळी 7 वाजता तयार राहतो मित्र हो, ध्यानात ठेवा. किती वाजता? सकाळी 7 वाजता. कधी कधी तर बाथरूम मध्ये सुद्धा फोन येतो मी, आणि बाथरूम मध्ये सुद्धा फोन उचलतो. मला वाटू नये की फोन उचलेले का नाही उचलेले म्हणून 100. पण जे काही तुम्हाला सांगतो, जे लोकांनी म्हणलंय की फलानं झालं बिस्तारं झालं, 5 लोक निवडून आले, कमी आले, किती मतानं निवडून आले? अहो भाई, 5-4 ला 4 ग्रामपंचायतच्या आमच्या ज्या उमेदवार होते ते तुम्हाला सांगतो 56-56 मतानं निवडून आले. आणि पहिले तुम्हाला सांगतो, जर वस्तुस्थिती ती असती तर ती ग्रामपंचायतची असती मित्र, ध्यानात ठेवा. कशाची असती? अरे सोसायटीचा आम्हाला माहीतच नाही. आणि काही लोकांनी तुम्हाला सांगतो आमच्या खांद्याला खांदा लावून गद्दारी केली, ते गद्दारी करणं सोडून द्या. ते तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराजाला चुकलं नाही, राजा संभाजी महाराजाला चुकलो नाही. अरे संभाजी महाराजाने जेवढे तुम्हाला सांगतो युद्ध केले ना, अरे माझ्या छत्रपती संभाजी राजासारखा राजा झाला नाही, माझ्या छत्रपती संभाजी महाराजाने कधी युद्ध हरलो नाही. पण छत्रपती संभाजी महाराजाने सगळ्यात जास्त जर कोणी दाद आले असतील ते माधवशोध आपले चालते, ध्यानात ठेवा. आलं ना लक्षात? राग येईल तुम्हाला बोलण्याचा. संभाजी महाराजाला जर कोणी तुम्हाला सांगतो हरवण्याचा प्रयत्न कोणी केला असेल तर ते आपलेच बदमाश लोक होते. आलं का लक्षात? अरे ज्या संभाजी महाराजाचा एक एक हळू एक अलग अलग केला, जीभ कापली, कान कापला, नाक कापलं, तोंड कापलं, होट कापले, हात कापले, आणि त्याला सांगितलं की तू धर्म सोडून दे, दुसरा धर्म स्वीकार. अरे या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो, त्या महाराष्ट्रामध्ये राजाने किती कष्ट घेतल्या, आणि त्या महाराष्ट्रामधले आपण सगळेजण शिवसैनिक आहेत मित्र, ध्यानात ठेवा. काही लोक आपल्याला बेमान झाले, अरे होऊ द्या, त्याची पर्वा नाही. तूड पुरस्तूर खाल्लं भाई लोकांनी आमच्या सोबत, खोटं सांगत नाही, इमान आहे द्वारे. कधी कधी राग येते की साले या काऊड या लोकांना तुमच्या माहितीसाठी आम्ही पोचलो संतोषराव, बरोबर आहे संजू भाऊ? किती लोक तुम्हाला सांगतो, पण जे लोक तुम्हाला सांगतो ही जी जनता आमच्या सोबत आहे. अरे कोणत्याही मतदारसंघामध्ये कोणत्याही खेड्यामध्ये जा, जर संतोष बांगरचं जर शिवसेनेचा संतोष बांगरचं आमदारचं जर नाव नाही घेतलं ना, तर हे संतोष बांगर तुम्हाला सांगतो कधीच म्हणजे मी राजकारण सोडून देईल, ध्यानात ठेवा. अलग लक्षात, हार गावामध्ये जर गेलं तर कोणी म्हणते दादा अहो आमची बायको बिमार होती हो, डिलिव्हरी होती हो, तिला ब्लड लागत होतं, मरत होती होती, तुम्ही ताबडतोब तिला नांदेडला पाठवलो आणि ती वाचली हो, काय पाहिजे तो? काही पाहिजेच नाही, ध्यानात ठेवा. संध्याकाळी रात्री बेरात्री रात्री 2-2 वाजता मला फोन येतात, लोक म्हणतात मला की रात्री तुम्ही 11च्या नंतर फोन बंद करून ठेव जा, पण मी कधी फोन बंद केला नाही मित्र, ध्यानात ठेवा. का केला नाही मला माहित आहे, रात्री 12च्या नंतरचे जे कॉल असतात तर ते तुम्हाला सांगतो अतिशय अर्जंट कॉल असतात, कुणाचा ऍक्सिडेंट होतो, कुणाचं काही होतो, कुणाला तुम्हाला सांगतो अटॅकचा प्रश्न, कुणाचा दुखायचा प्रश्न, अनेक प्रश्न असतात ध्यानात ठेवा. 2-4 फोन तुम्हाला सांगतो 12च्या आधीचे येऊन जातात, ए तू काय करायला म्हणतात. आता रात्री तर एकदा मला 2 वाजता फोन केला एकानं, म्हणले काय झाला, म्हणलं काय नाही झोपले का, म्हणलं नाही रे जागाचे तुला फोन येणार होता म्हणून, बरं तुम्ही जेवले का, नाही म्हणले एखादी हॉटेल आहे का उघडी येतो जेवायला, आता काय हाणून घ्याव का भाई, रात्री 2 वाजता विचारतात. आलं का लक्षात? आता काय विचारतात, प्रेम असते त्याचं, 10-5 लोकांमध्ये बसते ते, आपलाच कार्यकर्ता असते ध्यानात ठेवा. लई लोक पैसे जिताले, आलं का लक्षात, पैसे लावतात ते, आणि 10-20 कार्यकर्त्यामध्ये म्हणतात ते लावती आमदाराला फोन, नाही तर मी लावतो म्हणतात मग ह्या आमदाराला फोन, आता काय हाणून घ्यावं का, आणि ते लावतोय फोन, त्याचा आमदार काय उचलत नाही आणि याचा आमदार उचलतय. ये तुम्हाला सांगतो 1500 बिचारे जिततय, त्याचं बिल द्यायचं असतं, हे बिल खिशात घालून आणते. वस्तुस्थिती ध्यानात ठेवा, मी खोटं बोलणार नाही हो, लय फोन एवढे फोन येतात ना की विचारूच नका. काही विरोधकाचेही फोन यायलेत, फडकून तुम्हाला सांगतो काही ना काहीतरी म्हणतय. मग म्या बी औषध वापरले एक, जसा फोन मयाकडे आला तसा तुम्हाला सांगतो या बहादराकडे देऊन टाकतो मी रामकर. हे तुम्हाला सांगतो शिवाची लाखोली तू हाती त्याच्यावर बाई, काय मग इलाजच नाही ना. आता राग एक ध्यानात ठेवा, माणूस आहे हो, किती सहन करणार आहे. मी तुम्हाला सांगलं ना मी काय जेवढा सुधा होतो का हो, कोणा जर शेवी दिली तर तुम्हाला सांगतो त्याला शेवीचं उत्तर नव्हतं, फडकन त्याच्या कानसुद्धा हाणायचो, बरोबर आहे.
पण आता तुम्हाला सांगतो आपण आमदार झालो आपलं काम नाही आपण कायदा बनवणार आहे या महाराष्ट्र विधानभवनामध्ये हे आणि आपण जर तसं वागलं तर मला वाटते पण तसं वागणं जरुरीच आहे खरंच जरुरी काही म्हणायचं येत हे काय हाणून घ्या ते आमच्या इकडे ते बंदडी एक ते टकल्या आता हे महिला आहे तिथं ती सीताफळ ते तोंडावर तुम्हाला सांगतो तिच्या म्हणते अरे तिच्या तोंडावर ऍसिड पडलेलं ते फोटो काढून तसे लावले बरं लोकांना कळायला पाहिजे की माझ्या तोंडावर किती वार आहेत ते जे फोटो लावलेत ना तो बरं म्हणा महादेवाच्या डोसक्यावर हात की तुझ्यावर ऍसिड पडलेलं आहे का तुझे वार आहेत तकलं बेटर कामाला दिसायलाही धन नाही कामालाही धन नाही गावागावामध्ये गेलो इमान आहेत बरे मी खोटं बोलणार नाही संभाजी महाराज शपथ घेऊन सांगतो गावागावामध्ये गेलं आणि 20,000 25,000 30,000 अरे पत्त्या गोळा करून तू घर चालवणारा तू काय ताकद रे शिवसेनेच्या विरोधात उभं राहण्याची काय ताकद रे तू एक तुम्हाला सांगतो ती शिमलं छकलं ते संदेश तीन पाच आठ मी जिल्हा प्रमुख झालो म्हणे अबे जिल्हा प्रमुख कसा रस्ता एरिया माहिती का तुला ये आमच्याकडे घालतो रामला मारून किया काळजीच करू नको हो ना उगीच तुम्हाला सांगतो माझं हे म्हणलं अरे उठलं की सुटलं तुम्हाला सांगतो शेलच खायले मला बोलायला तुम्हाला सांगतो जाधव साहेब मी यांना नकार आहे पण लयच तुम्हाला सांगतो जिथं पाहिलं तिथं तुम्हाला सांगतो नरकुळाच अलग लक्षात त्याचं काहीच खरं नाही त्याला कोणी म्हणलं पोरगी करतो म्हणतो काय करू करून काय करतो करून मग तू नवरा कर आता पाय तुला दुसरा आता पर्यायच नाही नवराच करणं लागल ना त्याला पण बेटा नवरा करणारी आवला तू आणि तू श्या बहादर छत्रपती शिवरायाच्या शिवसेनेक असे खेळ आला लाज वाटा पाहिजे हे एक दिवस म्हणला मी काळजी करू नका त्याला तिकडं नांदेड नाक्यावरच काटतो मी आलो नको रे प्रथम महाराज बसतो हिमारे बरे ते समोर आहेत सगळे कार्यकर्ते तुम्हाला सांगतो चिडून उठले दुसरा ध्वजा करायला नाही तुम्हाला सांगतो उठलं की सुटलं इकडचं एक तुम्हाला सांगतो की शेवाळ्याचं स्वतःची माय पडली बापू तू गहन पंचायतलं स्वतःची मायला निवडून आणू शकला नाही तू पिसिया आणि तू म्हणायला की मी आमदार केलं उभं करतो ये बरं आमदार केलं तू माहिती तो जर नाही डिपॉझिट गोल करील दनू पाटील संजू भैया बरोबर आहे काय लावलाय धंदा तोंड भुडस्तोर खाल्लं हो मायच्यान खोट बोलणार तोंड भुडस्तोर सगळ्या मुश्या भिश्या चेप भिजल्या होत्या त्याच्या मला हे संजू पाटील संतोष आमचे पतंगे साहेब राजेंद्र सिकरी हे म्हणायचे अरे हे बदमाश आहे म्हणलं जाऊ द्या ना आपला कार्यकर्ता आहे नाही म्हणले तुम्हाला माहित नाही हे हक असं करल आणि बेट्यानं खरंच तसं केलं की बरोबर आहे दादा अरे जाण ठेवा जाण ज्या माणसानी तुम्हाला सांगतो आपल्याला नावा लोकाला आणलं काय होत हो तुम्ही कोण होत तुमचं पण ध्यानात ठेवा अशा लोकांवर मला वाटते तुम्ही विश्वास ठेवू नका शिवसेना आजही तुम्हाला सांगतो आज बालाजी आमचा देवकर त्या ठिकाणी बसला आहे कार्यकर्ते तर सगळेच आहेत आमचे देवानंद असतील आमचा बाळासाहेब असतील सुरेश असल लखन असल मारुतराव दा असतील देव असल श्रीराम असं कोण सगळ्याची नाव घ्यावं अजून कोणाचं नाव घेतलं नाही यलमो नाव घेतलं नाही म्हणतात कमी व्हायचं आपलं का आणून घ्या सगळे कार्यकर्ते जरा ठेवा हे सगळे कार्यकर्ते अरे हे इथून आहेत इथून आलं का लक्षात जर संतोष भांगरला काही जर म्हणलं तर तुम्हाला सांगतो असं तळमळ 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 करतात काय कारण आहे त्याचं मी काय त्याचे घरं दाखवायलो का पण नाही अरे आमचा नेता आहे अरे आमचा दादा आहे या पद्धतीनं तुम्हाला सांगतो आज मथारा बापू आमच्या तांपी तांड्याचा बसलाय दादा बसले बाजूला काय गरज आहे त्यांना काय गरज आहे शंकर असेल आमचा लाला असेल काही गरज नाही ध्यानात ठेवा काही कोणाचं लागत नाही त्यांना पण तळमळ आहे ती महाराज तळमळ आहे इथून तळमळ आहे आणि तुम्हाला सर्वजणांना सांगायचं की पुन्हा मला वाटतं एक बाई ती आमच्या विरोधात पोस्ट टाकायची तिचं तर नावच घेऊ नका बरोबर आहे ती इधर की ना उधर की या बायाला सांगलं मी एकदा ठेसा म्हणून तिथं काय आणून घ्या होता आता माणसाय ना तर मारताय ना बराबर आहे ना अरे आता काय एक जरा उठलं की तिचं काय झालंय म्हण ती एक जी बाई आहे तिचं म्हणणं आलंय म्हण की संतोष बांगरनं सेवा दिल्या की तू आमदार होती काय होते साहेबांना सांगितलंय म्हणून कोण्या
तू संतोष बागरला खेटत राहिली की तू आमदार होते नाही खेटायच्या लायकीची नाही काय हरून घ्याव गायच्या लय अवघड पाहत नाही दुसरा तुम्हाला सांगतो तिला धंदा तुरला नाही आमच्या महिला तर तुम्हाला सांगतो अशा तळ 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 करायला त्या बिचाऱ्या दादा आम्हाला एकदम थांबा मुखे बसा जास्त दिवस नसते सगळ्या महिला तुम्हाला सांगतो आमच्या म्हणले दादा एकदा आम्ही मारतोच आमची ती परमरीची ताई पण म्हणली एकदा म्हणले तिची सोयच लावतो रकरे बाबा काही करू नका बरोबर अशी परिस्थिती आहे मित्र हो ध्यानात ठेवा त्याच्यामुळं तुम्हाला सर्वजणांना कळकळीची विनंती आहे की ज्या पद्धतीनं आपण काम करतोय त्याच पद्धतीनं सगळ्या जणांनी काम केलं पाहिजे ह्या ज्या योजना आहेत त्या योजना लोकांच्या घराघरामध्ये पोहोचल्या पाहिजेत आपल्या कळमदुरी मतदारसंघामध्ये 75,000 लोकांना याचा लाभ भेटला पाहिजे किती 75,000 लोकांना जर आपण या लोकांना जर लाभ भेटला आणि आपण जर डोअर टू डोअर ह्या योजना जर त्याच्या घरापर्यंत जर पोहोचल्या तर निश्चितपणे हे लोक आपल्याला विसरणार सारखे नाहीत मित्र हो ध्यानात ठेवा पण हे काम करणारे तुम्ही जोपर्यंत तुम्ही ह्या योजना घराघरामध्ये नेणार नाहीत जोपर्यंत तुम्ही शिवदूत देणार नाही तोपर्यंत तुम्हाला सांगतो आपण या योजनेपासून वंचित राहिल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे तालुका प्रमुख शहर प्रमुख उपजिल्हा प्रमुख त्याच्यानंतर आमच्या युवा सेना मयूर तुमची टीम राम जी तुमची टीम आहे ती शहरातले जे शहर प्रमुख आमच्या बबलू असेल शिवराज असेल आमची जी जेवढी काही टीम आहे जयदीप तुम्ही तालुका प्रमुख आणि दोन्ही तालुका प्रमुख उपजिल्हा प्रमुख आमचे पिंटू भैया जी जी टीम तुमची आहे ती टीम तुम्हाला सांगतो की सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही कामाला लागा ज्या काही अडी अडचणी असतील मग आमच्या संजू पाटलाला विचारा आमच्या राजेश्वर पतंगे साहेबाला विचारा राजेंद्र सिकरे साहेबाला विचारा हे जे तुम्हाला सांगतो की हे तुमच्यावर आता वाज ठेवण्यासाठी राहणार आहे मी सांगितलंय वाज कुणं ठेवायची आणि काम करायचं कुणं आणि काम करून घ्यायचं कसं या पद्धतीनं मला वाटतंय तुम्हाला सांगतो की आपण सगळ्या जणांनी कामं करावेत कळमदुरी मतदारसंघाच नव्हे आलं का लक्षात आज शिवसेना भारतीय जनता पार्टीची सत्ता भारतीय जनता पार्टीचा आमदार आपला हिंगोलीला आहे हिंगोलीला सुद्धा त्याच पद्धतीनं आपल्याला तुम्हाला सांगतो की काम करायचंय आणि वसमत हे शिवसेनेच्या ताब्यामध्ये त्या वसमतमध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो राजू कुठे आहे राजू आणि आपले शहर प्रमुख आपण सगळ्या जणांनी तळागाळात ज्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगतोय त्या पद्धतीनं घराघरामध्ये जाऊन या योजनेचा लाभ भेटला पाहिजेत मित्र हो ध्यानात ठेवा आणि आपल्याला काहीच करायचं नाही आपल्याला 20 लोकांची टीम आपल्याला मुंबईवरून येणार आहे आणि ती रस्त्यालाच आहे आता पोहोचू शकली नाही फक्त गजानन पाटील आणि त्यांचे साथीदार दोन चार ठिकाणी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी आलेत पण या लोकांना तुम्हाला सांगतो की 20 लोकांना इथंच राहायचं आहे ते काय मुंबईला जाणार नाही इथंच राहणार इथंच खाणार इथंच झोपणार त्यांच्या दोन रूमची व्यवस्था सुद्धा तुम्हाला सांगतो की आम्ही करून दिलेली पण ते तुमच्यासाठी तुम्हाला जसं कागदपत्रासाठी इकडे तिकडे हिंडणं लागतंय फलानत पाहिजे बिस्तानं पाहिजे अरे तुम्ही या किरे माझ्याकडे तुम्हालाही कल्पना आहे की कागद आपल्याला किती लवकर भेटतंय आणि नाही जर दिला अधिकाऱ्यानं तर मग काय भेटतंय तेही तुम्हाला माहिती बरोबर आहे का चुकीचं आहे का लोक म्हणू द्या मला खराब मला त्याची पर्वा भाई नाही जोपर्यंत आनंद जाधव सारखा संपर्क प्रमुख संतोष बांगरच्या पाठीमाग आहे बरोबर आहे नाही देव माणूस आहे तुम्हाला सांगतो खरंच देव आहे म्हणजे जेवढं कौतुक कराव तेवढं कमी त्या माणसानं म्हणजे जिल्हा प्रमुखापासून तर आमदार होईपर्यंत त्याने तुम्हाला सांगतो संकल्पनाच केली की संतोषला मी आमदार केल्याशिवाय राहणार आणि त्या माणसाचं तळमळ 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 माझ्यासाठी होतं मित्र हो ध्यानात ठेवा आणि ते पुन्हा संपर्क प्रमुख आपल्यालाच आहेत त्याच्यामुळं आता यायचं नियंत्रण आहे पण फक्त जाता जाता तुम्हाला एवढंच सांगा की तालुका प्रमुख सर्कल प्रमुख आपल्याला नेमायचे बरोबर आहे आणि खालचे जे आपले शाखा प्रमुख आहेत काही मला वाटते 288 पैकी 10-20-5-25 शाखा प्रमुख आपले नसतील तर ते शाखा प्रमुख कुठं कुठं नाहीत काय काय नाहीत ती यादी आपल्याकडे पहिली आहे ती बसा आणि चांगला शाखा प्रमुख त्या गावागावामध्ये नेमा जे शिवदूत आहेत ते सुद्धा त्याच पद्धतीनं नेमा जे बूथ प्रमुख आहेत की बाबा काही बूथ प्रमुख तुम्हाला सांगतो तिकडे गेले असतील तर त्या बूथ प्रमुखाला सुद्धा आपल्याला नव्यानं तुम्हाला सांगतो की आपल्याला त्या ठिकाणी नेमायचे जोपर्यंत आपण तुम्हाला सांगतो ही टीम आपण नेमणार नाहीत तोपर्यंत आपल्याला तुम्हाला सांगतो की
गावामध्ये जर गेलो तर कोण रे बूथ प्रमुख, त्यालाही जर असं बरं वाटलं पाहिजे की बाबा आमदार आमच्या गावामध्ये आलाय, बूथ प्रमुखाला विचारलंय, शिवदूतला विचारलंय, शाखा प्रमुखाला विचारलंय, त्याच्या घरी चहा पाण्यासाठी गेलाय, हे तुम्हाला वाटतंय की झालं पाहिजे। आता माझी तर परिस्थिती अशी आहे भाई, मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत किमान 15 गावं करतो, पण 15 गावं करतो कसे तुम्हालाही माहिती आहे, माझ्या पायाला नुसती भिंगरीच असती, ध्यानात ठेवा, नुसतं जाणं काम करणं निघणं बरोबर आहे। त्याच्यामुळे सगळ्या जणांना विनंती करतो आणि जे काही कार्यकर्ते मोठमोठाले सुद्धा कार्यकर्ते तुम्हाला सांगतो, खाली काही बसलेत, काही मागे बसलेत, त्यांना विनंती करतो की बसायला जागा नव्हती, आपण सगळेजण शिवसैनिक आहात, त्याच्यामुळे आपल्याला काही माफी मागण्याची काही आवश्यकता नाही। तिकडे पहा ना साहेबा राजू, तिकडे मागे बसले ते अलग अलग सर, तुमच्या एक मास्तर भी आमचा, हे मास्तर हातोरी कर काय केला हातोरी बरोबर, असे काही कार्यकर्ते तुमच्या माहितीसाठी आहेत। त्याच्यामुळे आता नगरसेवक मागे आहेत, मनोज है, राहुल है, विजू है, प्रदीप है, आमचा बोक्से है, हे काय मागे सगळे, पिंटू सरपंच है, मारुतराव है, किती आता नाव जर म्हणले तर तुम्हाला सांगतो सगळेच नाव माहित आहेत बरोबर आहे। त्याच्यामुळे कोणीही राग मानू नका, एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगतो आणि पुन्हा आपण सगळेजणांनी जोराने कामाला लागा की पुढची निवडणूक आपली आहे, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला आपल्याला पुन्हा तुम्हाला सांगतो की निवडणुकीला जायचंय, त्याच्यामुळे आजपासून आपण सगळ्या जणांनी जोराने कामाला लागावं हीच विनंती करतो। आणि ह्या ज्या योजना आहेत त्या योजना घराघरापर्यंत पोहोचल्या पाहिजेत याचा आपण तुम्हाला सांगतो की तंतोतंतपणे पालन करणार, याची दक्षता आपण सगळेजणांनी घेतली पाहिजेत, एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझ्या वाणीला विराम देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।